नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आंतरराष्ट्रीय संबंधाच्या सिद्धांताचा अभ्यास करताना जे काही वेगवेगळे सिद्धांत अभ्यासलेले आहेत त्या सिद्धांताचा विचार करता त्या सिद्धांतामध्ये प्रामुख्याने राष्ट्रहित सत्ता जागतिक शांतता या घटकांना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय संबंधातला प्रत्येक सिद्धांत हा परस्पराशी संबंधित आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या सिद्धांताचा अभ्यास करत असताना आपल्याला वेगवेगळ्या सिद्धांताचा जरी अभ्यास करावा लागला तरी त्या प्रत्येक सिद्धांताचा मूळ गाभा हा सत्ता राष्ट्रहित जागतिक शांतता हाच असल्याचा दिसून येतो आणि मग त्या अनुषंगानं आपण सत्ता राष्ट्रहित याचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये प्रत्येक राष्ट्र आपली सत्ता प्रभाव अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात आणि मग त्याच पद्धतीनं प्रत्येक राष्ट्र आपलं राष्ट्रहित कोणत्या पद्धतीनं साध्य होईल याचाही विचार करताना आपल्याला दिसून येतात आणि म्हणूनच मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता आणि राष्ट्रहित हे दोन घटक कोणत्या पद्धतीनं साध्य होतील याचा विचार आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये प्रत्येक कर राष्ट्र करताना आपल्याला दिसून येतं आणि म्हणूनच मग ज्या पद्धतीनं आपण शालेय जीवनामध्ये विद्यापीठीय जीवनामध्ये आणि खेळ खेळतो आणि हे खेळ खेळत असताना प्रतिस्पर्धी टीमचं जे काही कौशल्य आहे त्या कौशल्यामधल्या उणीवास शोधण्याचं काम आपण करतो आणि त्या पद्धतीनं आपण आपली जे काही प्रतिस्पर्धी टीम आहे त्या प्रतिस्पर्धी टीमचं पराभव करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे डावपेच आखतो आणि त्याच पद्धतीनं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता आणि राष्ट्रहित साध्य करण्यासाठी प्रत्येक राष्ट्र हे वेगवेगळे डावपेचं आखताना आपल्याला दिसून येतात आणि त्याच आधारावर आपली सत्ता आणि राष्ट्रहित पर साध्य करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं खेळ या विषयाला आपण महत्त्व देतो त्याच पद्धतीनं आंतरराष्ट्रीय राजकारणात सुद्धा खेळ या सिद्धांताला अत्यंत महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच आज आपण आंतरराष्ट्रीय राजकारणातील आंतरराष्ट्रीय संबंधातील खेळ सिद्धांत अभ्यासणार आहोत खेळ सिद्धांताच्या संदर्भात ज्यावेळेस आपल्याला विचार करायचा आहे त्यावेळेस या सिद्धांताच्या संदर्भात आपल्याला असं म्हणता येईल की हा सिद्धांत सुरुवातीच्या काळामध्ये गणित आणि अर्थशास्त्रज्ञ यामध्ये जे काही विचारवंत होते त्या विचारवंतांनी मांडण्याचं काम केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिद्धांताचा शास्त्रीय पद्धतीनं विचार करण्याच्या दृष्टिकोनातून सतराशे दहामध्ये सर्वप्रथम गणिततज्ञ व तत्त्वता लिबनीच याने युद्धनीतीच्या दृष्टीने हा सिद्धांत मांडण्याचं काम केलं त्यानंतर एकोणीसाव्या शतकामध्ये यजवर्थ याने आर्थिक प्रक्रिया व युद्धनीती या संदर्भात एक मॉडेल प्रस्तुत केलं त्यानंतर एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये जॉन व्हॉन न्यूमन यांनी या सिद्धांताचं जे काही महत्त्व असेल ते महत्त्व व्यक्त करताना त्या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या गोष्टी प्रेमयाच्या स्वरूपात मांडल्याचं आपल्याला दिसून येतं त्यानंतर एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये न्यूमन व आस्कर मार्गनस्टर्न यांनी आर्थिक क्षेत्राबाबत हा खेळ सिद्धांत मांडला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये मार्टिन शुबिक व कॉर्ल डॉईशने हा सिद्धांत आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये मांडण्याचं काम केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणूनच मग या सगळ्या विचारवंताचा जर आपण अभ्यास केला किंवा सगळ्या विचारवंताच्या विचारांचा जर अभ्यास केला तर असं दिसून येतं की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जे काही खेळ सिद्धांत आहे तो खेळ सिद्धांत का उपयोगी पडतो कशासाठी उपयोगी पडतो याचा विचार करणं आपल्याला क्रमबद्ध ठरतं आणि म्हणूनच मग या सगळ्या सिद्धांताचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस असं लक्षात येतं की विशिष्ट परिस्थितीमध्ये प्रत्येक राष्ट्र कोणत्या पद्धतीनं वागतं आणि कोणत्या पद्धतीनं व्यवहार करतात याचं विश्लेषण करण्याचं काम या खेळ सिद्धांताच्या माध्यमातून केलं जातं आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपण बघितलंच आहे की प्रत्येक राष्ट्र हे परिस्थितीनुरूप आपले निर्णय आपले धोरण बदलताना दिसून येतं आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाचं आकलन होण्यासाठी या खेळ सिद्धांताला किंवा खेळाला एक साधन बनवण्यात आलेलं आहे आणि मग या सिद्धांतामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपण बघितलेलं आहे की सुरवातीला द्विधुरीकरणाची पद्धत होती त्यामध्ये परस्परविरोधी विचारधारांचे दोन गट या ठिकाणी अस्तित्वात होते आणि त्याच आधारावर या ठिकाणी परस्परविरोधी जे काही गट आहेत त्या गटांना या ठिकाणी खेळाडू म्हणून संबोधण्यात आलं आणि मग या दोनही गटामध्ये ज्या काही अंतर्गत व्यवहार होतात किंवा बाह्य व्यवहार होतात त्या अंतर्गत आणि बाह्य व्यवहाराच्या आधारावर या ठिकाणी जी काही संघर्षासारखी जी काही परिस्थिती निर्माण होतं त्यावेळेस ह्या दोनही राष्ट्रातील जे काही गट आहेत ते गट एकमेकांच्या हालचालीचा अंदाज घेतात एकमेकांचे जे काही राष्ट्र येतं त्या प्रत्येक राष्ट्रांचं सामर्थ्य का आहे कौशल्य का आहेत त्यांची बलस्थानं का आहेत त्यांची उणीवा का आहेत ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आणि मग हे होत असताना या सगळ्या गोष्टी माहीत झाल्यानंतर प्रत्येक राष्ट्र किंवा प्रत्येक गट हा आपला आपल्या नियमाप्रमाणे आपल्या शक्तीप्रमाणे इतर राष्ट्रांना हदबल करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस खेळ सिद्धांतामध्ये प्रत्येक राष्ट्राची आर्थिक स्थिती कशी आहे तंत्रविज्ञानाची शक्ती कशी आहे त्यांची सैन्यशक्ती कशी आहे या सगळ्या बाबींचा या ठिकाणी विचार केला जातो आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस विचार करत असताना या ठिकाणी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये प्रत्येक राष्ट्र हे इतर राष्ट्राच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन आपलं परराष्ट्र धोरण आपलं राष्ट्रहित या ठिकाणी साधताना दिसून येतात आणि म्हणूनच या ठिकाणी ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस खेळ सिद्धांताच्या संदर्भात खेळ सिद्धांताचे काही नियम आपल्याला मांडता येतात आणि मग या खेळ सिद्धांताच्या नियमामध्ये असं म्हटलेलं आहे की पहिल्या नियमामध्ये असं सांगितलं की या ठिकाणी दोन तुल्यबळ प्रभावी पक्ष असतात बरोबर आहे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस या ठिकाणी दोन तुल्यबळ गटामध्ये या ठिकाणी जगाची विभागणी झालेली आहे आणि मग या दोन गटामध्ये अनेक वेळा संघर्ष होताना आपल्याला दिसून येतात आणि ज्या पद्धतीनं स्थानिक राजकारणामध्ये असू द्या राष्ट्रीय राजकारणामध्ये असू द्या ज्यावेळेस आपल्याला दोन गट असतात त्यावेळेस त्या दोन गटामध्ये अनेक वेळा संघर्ष होताना आपल्याला दिसून येतो आणि मग तो संघर्ष होत असताना तो संघर्ष कमी होण्याच्या ऐवजी तो संघर्ष कधीकधी वाढतच जातो आणि मग हा संघर्ष कमी करणं हे काम काही तटस्थ लोक करताना आपल्याला दिसून येतात आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा दोन तुल्यबळ प्रभावी गट असतात आणि या दोन तुल्यबळ प्रभावी गटांचं जे काही धोरण आहे त्या धोरणावरून त्यांच्यामध्ये या ठिकाणी संघर्ष होताना आपल्याला दिसून येतात आणि मग या गटामधले जे काही संघर्ष होतात त्या संघर्षाला खेळाडूमधील संघर्ष कॉन्फ्लिक्ट असं म्हणतात आणि मग या सगळ्या परिस्थितीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस दोन तुल्यबळ प्रभावी पक्ष असल्यामुळं प्रत्येक राष्ट्र आपली स्थिती काय आहे आपल्या उणीवा काय आहेत आपली बलस्थानं काय आहेत आपल्या क्षमता काय आहेत याचा विचार घेऊन आपली धोरणं आखताना दिसतात आणि मग हे धोरणं आखत असताना परस्परविरोधी राष्ट्राची सुद्धा त्यांची स्थिती काय आहे त्यांची धोरणं काय आहेत त्यांच्या क्षमता काय आहेत याचा विचार या ठिकाणी केला जातो त्यानंतर या खेळ सिद्धांताच्या माध्यमातून केवळ प्रभावी पक्ष असून चालत नाही इतरांची स्थिती लक्षात घेऊन चालत नाही तर या सगळ्या बाबीचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपली राष्ट्रहित आणि आपली सत्ता वाढवणं हा असतो आणि म्हणून प्रत्येक राष्ट्र इतर राष्ट्राची अंतर्गत आणि बाह्यव्यवस्था काय आहे अंतर्गत स्थिती कोणत्या प्रकारची आहे बाह्यस्थिती कोणत्या प्रकारची आहे याचा विचार करू त्यांच्या अंतर्गत आणि बाह्य व्यवस्थेबाबत हेरगिरी करून गुप्तहेराच्या माध्यमातून किंवा अन्य साधनाच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती काढण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात आणि म्हणून अंतर्गत स्थितीचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस अंतर्गत स्थितीमध्ये जे काही आपलं प्रतिस्पर्धी राष्ट्र आहे त्या प्रतिस्पर्धी राष्ट्रातील आर्थिक तांत्रिक सैनिकी क्षमता किती आहे यांची याचा अंदाज घेतला जातो बाह्यस्थितीमध्ये प्रतिस्पर्धी राष्ट्राचे मित्र कोण आहेत त्यांच्या मित्राचा दृष्टिकोन काय आहे त्यांचे शत्रू कोण आहेत त्या शत्रूंचा दृष्टीवृष्टीकोण काय आहे हे जाणून घेण्याचं काम या अंतर्गत व बाह्य व्यवस्थेबाबत केलं जातं त्यानंतर परस्परविरुद्ध युद्धनीती निर्धारित करणं आणि मग या खेळ सिद्धांताच्या <पड़ी> माध्यमातून आंतरराष्ट्रीय राजकारणामधल्या सगळ्या गोष्टी माहीत झाल्यानंतर जे काही आपल्या विरोधीचे काही विचारधारा आहेत किंवा परस्पर विरोधीचे काही गट आहेत त्या परस्परविरोधी राष्ट्रांच्या संदर्भात आपली युद्धनीती ठरवली जातं आणि मग ही युद्धनीती ठरवत असताना जे काही आपलं शत्रू राष्ट्र आहे त्या शत्रू राष्ट्राच्या हालचाली लक्षात घेतल्या जातात आणि त्या हालचाली लक्षात घेऊन आपल्याला कोणत्या गोष्टी मांडाव्या लागतील कोणत्या गोष्टीचं पाठबळ घ्यावं लागेल याचा विचार या ठिकाणी केला जातो आणि युद्धनीतीचं धोरण निर्धारित केलं जातं आणि प शेवटच्या पाचव्या अवस्थेमध्ये राजकारणातील जे काही अंतर्गत राजकारण आहे किंवा बाह्य राजकारण आहे किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण आहे त्या राजकारणाच्या अनुषंगानं या ठिकाणी राजकारणातील जे काही तुम्ही खेळ सिद्धांत वापरता किंवा खेळछेरीच्या माध्यमातून जे काही राजकारण करता त्या खेळाचं मूल्यमापन केलं जातं आणि मग या मूल्यमापनाच्या संदर्भात ज्यावेळेस आपण मूल्यमापन करतो त्यावेळेस त्याला पूर्ण मूल्यफेड प्ले ऑफ म्हणतात आणि मग या मूल्यमापनाच्या प्रक्रियेमध्ये मूल्यफेडमध्ये युद्धकाळामध्ये आपल्याला किती लाभ होऊ शकतो युद्धकाळामध्ये आपल्याला किती हानी होऊ शकतं याचा विचार केला जातो याचे अंदाज बांधले जातात आणि या पाच तत्वाच्या आधारावर खेळ सिद्धांत आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये खेळला जातो आणि म्हणूनच मग हा खेळ खेळत असताना राष्ट्रीय हित परराष्ट्र धोरण सत्ता हे घटक महत्त्वाचे ठरतात आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस परस्पराशी आपले हितसंबंध कसे आहेत मैत्रीचे आहेत सहकार्याचे आहेत की परस्पर विरोधाचे आहेत याचा विचार करून या ठिकाणी खेळ सिद्धांताच्या माध्यमातून या ठिकाणी खेळाचे प्रकार पाळले जातात आणि मग त्या प्रकारामध्ये हितसंबंधाचे खेळ परस्परविरोधी हितसंबंधाचे खेळ आणि समिश्र हितसंबंधाचे खेळ हे महत्त्वाचे प्रकार या ठिकाणी मानले जातात हितसंबंधाच्या खेळामध्ये समजूदार खेळाडूद्वारे व सहकार्याच्या तत्वावर या ठिकाणी निर्णय घेतले जातात उदाहरणार्थ भारत रशिया जसा वीस वर्षाचा मैत्री करार केला होता तो हितसंबंधाच्या आधारावर जर पाहिलं तर त्या ठिकाणी ते, ते, ते हितसंबंध सहकार्याचे होते आणि मग त्या सहकार्याच्या सहकार्या तत्वाच्या आधारावर या ठिकाणी भारत रशियाचं आपल्याला उदाहरण देता येईल आणि मग जी काही परस्परविरोधी हितसंबंधी खेळ आहे यामध्ये इतर राष्ट्रांचं सहकार्य ज्यावेळेस तुम्हाला अशक्य होतं किंवा इतर राष्ट्र तुम्हाला मदत करण्यास तयार होत नाहीत त्यावेळेस परस्परावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो उदाहरणार्थ तुम्ही आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये पाहता की अमेरिका असेल चीन असेल ह्या राष्ट्रांना इतर राष्ट्र कधी सहकार्य करत नाहीत त्यावेळेस ते इतरांवर दबाव आणून आपला उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात आणि म्हणूनच या ठिकाणी परस्परविरोधी हितसंबंधाचा खेळ यामध्ये सहकार्य आणि परस्परविरोधी विचारधारा याचा प्रामुख्याने विचार केला जातो आणि तिसऱ्या प्रकारामध्ये जो काही संमिश्र हितसंबंधीचा खेळ आहे या संमिश्र हितसंबंधीच्या खेळामध्ये सहकार्य आणि विरोध ह्या दोनही घटकांचा या ठिकाणी विचार केला जातो आणि मग या दोन्ही घटकाचा विचार करून आपले आंतरराष्ट्रीय राजकारणातले संबंध या ठिकाणी निर्धारित केले जातात आंतरराष्ट्रीय संबंधाचे धोरण ठरवले जाते परराष्ट्र धोरणाचं स धोरण ठरवलं जातं त्याच्यानंतर सत्तेचं धोरण ठरवलं जातं आणि या खेळ सिद्धांताच्या माध्यमातून हितसंबंधावर आधारित सहकार्याचे परस्परविरोधाचे याचा विचार करून खेळ सिद्धांत हा अत्यंत महत्त्वाची भूमिका हितसंबंधाच्या माध्यमातून बजावताना आपल्याला दिसून येतो तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये केवळ हितसंबंधावरच आधारित विचार केला जात नाही तर खेळ सिद्धांताचे आणखी तीन प्रकार मांडले जातात त्यामध्ये शून्य योग खेळ सतत किंवा अवरित योग खेळ आणि अशून्य योग खेळ या तीन प्रकारामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाचं आंतरराष्ट्रीय सत्तेचं या ठिकाणी विश्लेषण केलं जातं यामध्ये जेव्हा खेळातील एक पक्ष प्रतिस्पर्ध्यास पूर्णत नष्ट करतो आणि विजयी होतो आणि आपला एकाधिकार गाजवतो त्या प्रकारच्या खेळास शून्य योग खेळ असं म्हणतात आणि मग या योगाचा जो वेळेस विचार केला जातो आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये त्यावेळेस आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये साम दाम दंडभेद या नीतीचा वापर केला जातो आणि या नीतीचा वापर करत असताना दोन्ही प्र दोन्ही राष्ट्र त्यांच्या जीवनमरणाच्या संघर्षामध्ये गुंतलेले असतात आणि मग हे गुंतत असताना या ठिकाणी साम दंड नीतीचा वापर करताना आपण ज्या काही योजना आखतो त्या योजना ह्या इतर राष्ट्रांना माहीत होऊ नये आपल्या विरोधी पक्षाला माहीत होऊ नये याचा या ठिकाणी या विचार केला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शून्य योग खेळामध्ये लाभ आणि नुकसानाचं जे काही प्रमाण आहे हे दोन्ही राष्ट्रांना सारखंच असू शकतं आणि म्हणूनच या ठिकाणी शून्य योग खेळ हा आंतरराष्ट्रीय राजकारणामधला महत्वाचा मानला जातो त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारामध्ये सतत किंवा अवरित योग खेळमध्ये जेव्हा एक पक्ष एखाद्या वेळेस दुसऱ्या गटाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस दुसऱ्या गटाचं कोणतंही नुकसान न होऊ देता स्वतःचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल याचा विचार या सतत अविरत योग खेळामध्ये केला जातो आणि म्हणून या प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याचे कमीत कमी नुकसान हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आंतरराष्ट्रीय राजकारणातील जे काही संबंध आहेत ते स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो तसेच या खेळाच्या माध्यमातून आपलं राष्ट्रहित साधण्याचं काम या ठिकाणी प्रत्येक राष्ट्र करताना दिसून येतात आणि अशून्य योग खेळामध्ये ज्या परस्परविरोधी विचारधारा आहेत त्या परस्परविरोधी विचारधारामध्ये अनेक वेळा संघर्ष चालू असतो पण हा संघर्ष चालू असतानाच हा संघर्ष कायमस्वरूपी नसतो तर कधी कधी सहकार्याचेही संबंध असू शकतात आणि मग यामध्ये संघर्ष आणि सहकार्य ह्या दोन्ही घटकांना अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं आहे म्हणून या खेळाला अशून्य योग्य खेळ असं म्हटलं जातं आणि म्हणूनच मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये जे काही खेळ सिद्धांत मांडला गेला त्या खेळ सिद्धांताच्या माध्यमातून राष्ट्रहित सत्ता परराष्ट्र धोरण याचा महत्त्वाचा विचार करण्यात आलेला आहे आणि हाच विचार करत असताना प्रत्येक राष्ट्र आपले आर्थिक राजकीय लष्करी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक हे जे काही हितसंबंध येतं ते हितसंबंध दृढ करण्याचा प्रयत्न या खेळ सिद्धांताच्या माध्यमातून करताना आपल्याला दिसून येतात आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये खेळ सिद्धांत हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो कारण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये प्रत्येक राष्ट्र सत्ता परराष्ट्र धोरण राष्ट्रहित याचा विचार करतं आणि मग हा विचार करत असताना कोणत्या पद्धतीनं आपला राष्ट्रहित साध्य होईल कोणत्या पद्धतीनं आपलं परराष्ट्र धोरण साध्य होईल कोणत्या पद्धतीनं आपण इतर राष्ट्रावर अधिकार गाजवू याचा विचार या खेळ सिद्धांतामध्ये केलेला आहे आणि मग हा विचार करत असताना या ठिकाणी हा जो काही खेळ सिद्धांताचा किंवा खेळ सिद्धांताची जी का काही भूमिका आहे त्या भूमिकेचा जरी विचार केला तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ज्यावेळेस फक्त दोनच गट असू शकतात त्यावेळेस हा सिद्धांत यशस्वी होऊ शकतो असं आपल्याला म्हणता येईल म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात आज आपल्याला असं म्हणता येईल की या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये केवळ दोनच राष्ट्र भाग घेत नाहीत तर अनेक राष्ट्र भाग घेतात आणि म्हणून या खेळ सिद्धांताचं महत्त्व या ठिकाणी आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात काही अंशी कमी होताना दिसून येतं आणि मग आपण एकंदरीत बघितलेलं आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सहकार्याचे आणि संघर्षाचे संबंध असतात आणि मग सहकार्याच्या आणि संघर्षाचे संबंध असताना या खेळ नीतीच्या दृष्टिकोनातून केवळ युद्धाचाच अभ्यास करणं योग्य ठरत नाही आणि म्हणून या ठिकाणी शांततेच्या संदर्भात जे काही वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात किंवा वेग शांततेच्या संदर्भात जे काही वेगवेगळे मार्ग या ठिकाणी निवडले जातात त्या मार्गाचा या ठिकाणी कोणताही विचार या सिद्धांतामध्ये होत नाही आणि म्हणूनच शांततेच्या काळातलं तुमचं परराष्ट्र धोरण काय आहे युद्धस्थितीच्या काळातील तुमचं परराष्ट्र धोरण काय आहे याचं विश्लेषण हे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासक करताना आपल्याला दिसून येतात आणि म्हणूनच या ठिकाणी जो काही शून्य योग खेळ आहे म्हणजे दोन गटाचा जो काही खेळ आहे त्या दोन गटाच्या खेळाच्या ऐवजी त्या खेळाला चिकन गेम असं म्हणतात आणि म्हणूनच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस केवळ युद्धनीतीला महत्त्व देऊन चालत नाही आणि म्हणूनच या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या संदर्भात ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय संबंधाच्या आर्थिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक या संबंधाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस या संबंधाचा अभ्यास करताना हा खेळ सिद्धांत उपयोगी पडत नाही तर खेळ सिद्धांत फक्त सत्ता राष्ट्रहित परराष्ट्र धोरण या तीन घटकाच्या अनुषंगानं महत्त्वाचा ठरतो आणि या तीन घटकांचा जो काही उद्देश आहे तो उद्देश साध्य करण्यासाठी खेळ सिद्धांत हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये खेळ सिद्धांतावर अनेक आरोप होत असले अनेक टीका होत असल्या तरी आंतरराष्ट्रीय राजकारणातील जे काही सत्ता राष्ट्रहित परराष्ट्र धोरण आहे त्या संदर्भात खेळ सिद्धांताचं महत्त्व अनन्यसाधारण आहे त्यामुळे आपण खेळ सिद्धांताचं महत्त्व नाकारू शकत नाही आणि कारण खेळ सिद्धांताच्या माध्यमातूनच या ठिकाणी प्रत्येक राष्ट्र आपली सत्ता राष्ट्रहित विकसित करताना आपल्याला दिसून येतं त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये खेळ सिद्धांताचं जे काही महत्त्व आहे ते कमी अधिक प्रमाणात असल्याचं आपल्याला दिसून येतं धन्यवाद